महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे तेवढी कुठल्या दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. आणि मला माहिती आहे की नवाब मलिक जी का बरं चिंतेत आहे, कारण त्यांना हे माहिती आहे की फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्याच्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे. आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये खरा तर हा रिपोर्ट नवाब मलिकांनीच फोडला. मी तर पहिले दोन पानच दिले होते. पण मी हा सवाल विचारू इच्छितो की सिंडिकेट राज चालवण्याने, बदल्यांमध्ये पैसे खाल्ल्याने, बदल्यांमध्ये दलाली घेतल्याने आणि वाझेसारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाली की महाराष्ट्र पोलिसांचं नाव झालं? आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे सगळे वाझेंचे मालक आहेत त्याच चिंतेमध्ये आहेत. परमवीर सिंग यांना दिलेला डीव्हीआर जो आहे तो गायब झालेला आहे असा आरोप आहे, काँग्रेसचा आरोप आहे, काय सांगाल? हे सगळं एनआयए बघेल, हा काही आमचं काम थोडी आहे. फक्त एकच गोष्ट सांगतो की पोलिसांचे जे CCTV आहेत याचा DVR कोणीही गायब केला तरीही त्याचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्व्हरला आहे, त्यामुळे त्यातलं कुठलंही फुटेज हे गायबच होऊ शकत नाही. त्याचं जे मेन सर्व्हर आहे जे आत्ता कन्सेशनरकडे आहे आणि त्याची मिरर इमेजिंग देखील होतं, त्याच्यामुळे दोन ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी साठवलं जातं. प्रायव्हेट DVR एखादा नष्ट करणं सोपं आहे, पण मुंबई पोलिसांचे जे कॅमेरे आहेत, कारण मीच मुख्यमंत्री असताना ही सगळी व्यवस्था आम्ही उभी केली होती आणि हे मुंबईचे CCTV हे त्यावेळेस आम्ही लावले होते आणि त्याचं डिजिटल फुटप्रिंट जे आहे ते अशा प्रकारे स्टोअर केलं जातं की ते कोणी एक माणूस त्या ठिकाणी नष्ट करू शकत. वरिष्ठाला बोलवलेलं नाहीये चौकशीला असाही एक आरोप होतो. नाही, माझं म्हणणं असं आहे की एनआयएची चौकशी चालली आहे आणि त्या चौकशीत काय बाहेर येईल हे माहिती नसल्यामुळे काँग्रेस आणि हे जे तिन्ही आघाडीचे पक्ष आहेत यांच्यात अस्वस्थता, कारण वाझेचे खरे मालक हेच आहेत आणि आपल्या माणसाकडनं काय काय कामं यांनी करून घेतली आहेत हे केवळ यांनाच माहिती आहे आणि ते बाहेर येतील का अशा प्रकारची भीती असल्यामुळे आत्ता या शंका कुशंका सुरू आहेत. मला असं वाटतं की एनआयए त्या ठिकाणी चौकशी करते आहे, सगळ्या गोष्टी नीट बाहेर येतील.